नवापूर तालुक्यातील मिसरवाडी येथे कुंभार गल्लीत सुरेश सिंग सेतू सिंग गुरखा यांच्या घरावर सोमवारी रात्री वीज पडून घरातील सिमेंटच्या पत्र्याला छेद पडले तर घरावरील टीव्हीच्या केबल लाईनवर वीज पडल्यामुळे पूर्णपणे जळाली तर आजूबाजूच्या 8 ते 10 घरातील टीव्ही सेटअप बॉक्स इन्व्हर्टर बॅटरीचा विस्फोट झाला तर विद्युत बल्ब घराच्या छतावरील पंखे इत्यादी मालमत्ता व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे तर नवापूर तालुक्यातील इटवाई येथील शुक्रवारी वीज पडून कमलेश बालाजी गावित वय 18 या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पाऊस व विजेचा कडकडाट यामुळे अचानकपणे विजेचा मोठा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील सर्वच भयभीत झाले होते. प्रजापती यांच्या घरातील स्वयंपाकगृहाच्या पर्दीवर इन्व्हर्टरची बॅटरी ठेवलेली होती. ज्यावेळेस विजेचा मोठा आवाज झाला त्यावेळेस स्वयंपाकघरातील सौभाग्यवती प्रजापती स्वयंपाकघरातून पुढील हॉलमध्ये गेल्यामुळे थोडक्यात बचावली. वीज पडल्यावर घरातील स्वयंपाकघरात ठेवलेली बॅटरीचा स्फोट होऊन बॅटरीमधील ऍसिड हे स्वयंपाकघरात उडाले त्यामुळे स्वयंपाकघरातील गॅस शेगडी भांडी डबे फरशी व इतर साहित्य खराब झाले तर शेजारील विजय गावित यांच्या घरात विद्युत उपकरणे बंद असताना ही टीव्ही विद्युत उपकरणे सुरू झाली नाहीत यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विसरवाडीतील कुंभार गल्ली मागील परिसरातील रहिवाशी सुरेश सिंग सेतू सिंग गुरखा रमेश रणछोडदास प्रजापती मगनभाई रणछोडभाई प्रजापती विजय जोकू गावित जोकू मोणा गावित भोला हरिमोहन वसावे यांचे विद्युत उपकरण व इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यासाठी विसरवाडी तलाठी नरेंद्र महाले व कोतवाल दासू पाडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालय नवापूर येथे अहवाल पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर. मी नरेंद्र महाले तलाठी विसरवाडी तालुका नवापूर. काल रात्री विसरवाडी गावात कुंभार गल्लीमध्ये 8:30-9 वाजेच्या दरम्यान वीज पडली आणि ती वीज केबलच्या तारांवर पडल्यामुळे त्या इथले 4-5 इसम म्हणजे त्यांची नावं रमेश रणछोड प्रजापती मगनभाई रणछोड प्रजापती सुरेश सिंग सेतू सिंग गुरखा व विजय जोकू गावित यांच्या घरांचे जे इलेक्ट्रिक उपकरणं होते जसं टीव्हीचा सेट टॉप बॉक्स परत इन्व्हर्टर यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एका घरात पूर्ण इन्व्हर्टरची बॅटरी फुटली व बाकीचे सगळे सेट टॉप बॉक्स आणि टीव्ही सगळे बंद पडले आहेत. काहींचे लाईटचे बोर्ड्स ते सुद्धा खराब झाले आहेत. म्हणजे विजेचा प्रभाव एवढा जबरदस्त होता त्याच्यावरून असं लक्षात येतं की विजेचा प्रभाव एवढा जोरात होता की हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. परंतु कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही व कोणी प्राणी मात्रांना काही कशाला काही इजा झालेली नाही. फक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणं झालेत खराब झालेत त्या सगळ्यांचा आम्ही घरात जाऊन पंचनामे वगैरे केलेत व आता त्याचा रिपोर्ट तहसीलमध्ये दिला जाईल. नमस्कार, मी विजय गावित विसरवाडीत राहणार, नवापूर तालुक्यातील विसरवाडी इथे राहणार. आज काल संध्याकाळी 8:30-9 दरम्यान इथं कुंभार गल्लीमध्ये वीज पडली आणि ती टीव्हीच्या केबलच्या वायरवर वीज पडल्याने पूर्ण वायर जळून खाक झालेली आणि आजूबाजूचे कमीत कमी 6-7 लोकांचे टीव्ही सेटअप बॉक्स पंखे जे विजेवर चालणारी वस्तू ती बरीच बंद पडलेली आहे आणि हा इन्व्हर्टर वगैरे आणि बॅटरी इन्व्हर्टरची बॅटरी जी ती डायरेक्ट ब्लास्ट झाली आणि संध्याकाळच्या दरम्यान गाडी सुद्धा स्टार्ट झाली, अक्षरशः गाडी स्टार्ट झाली. कसं काय झाली स्टार्ट ती गाडी? आता वीज पडली एकदमच आणि त्याच्यात ती गाडी सायरन वाजायला लागली आणि गाडी स्टार्ट होऊन कमीत कमी 2 फूट गाडी इथं गाडी असल्याने 2-3 फूट गाडी पुढे सरकली ती स्टार्ट होऊन आणि या गाडीचं वरचं पूर्ण हुड जळालेलं आहे. तो प्लास्टिक जे होतं ते जळालं आहे विजेचे तार पडल्यामुळे ते सगळे तार वगैरे तसेच होते इथं आणि या घराचे पत्रे फुटलेले